आज आपण संख्या ज्ञानमधील प्रश्न चौथा क्रमाने पुढच्या संख्या लिहा हा बघणार आहोत तर पहा इथे पहिली संख्या आहे पहा तीनशे नव्याण्णव तीनशे नव्याण्णवच्या पुढच्या आपल्याला किती संख्या लिहायची आहे तीन संख्या मग तीनशे नव्याण्णवच्या नंतर किती येतील सांगा चारशे बरोबर चारशे तीनशे नव्याण्णव नंतर चारशे चारशेच्या नंतर चारशे एक पुढे चारशे दोन दुसरं आहे दोनशे दोनशेच्या नंतर काय येईल दोनशे एक दोनशे दोन दोनशे दोन तीन तिसरी संख्या आहे पाचशे सत्त्याण्णव पाचशे सत्त्याण्णवच्या नंतर किती येणार पाचशे अठ्ठ्याण्णव पाचशे नव्याण्णव आणि सहाशे कारण पाचशे नव्याण्णव त्याच्यानंतर पाचशेच्या नंतर कोणतंही संख्या सहाशे म्हणून पाचशे नव्याण्णवच्या नंतर येणार सहाशे आहे हे झालं पुढच्या संख्या याच पद्धतीनं अजून यामध्ये सात संख्या घ्यायच्या आहेत आणि एकूण दहा संख्यांच्या पुढच्या क्रमाने येणाऱ्या संख्या तुम्ही वहीमध्ये लिहायच्या आहेत प्रश्न पाचवा आहे क्रमाने मागच्या संख्या लिहा या ठिकाणी आपण पुढच्या संख्या पाहिल्या आता मागच्या आधीच्या या संख्या आपल्याला बघायच्या आहेत सहाशे सहाशेच्या अगोदर किती येणार कितीच्या नंतर सहाशे येतात पाचशे नव्याण्णव मग पाचशे नव्याण्णव त्याच्या आधी पाचशे अठ्ठ्याण्णव त्याच्या अगोदर पाचशे सत्त्याण्णव समजत आहे का पुढे आहे पा तीनशे एकोणसत्तर तीनशे एकोणसत्तर मग इथे एकोणसत्तर एकोणसत्तरच्या अगोदर किती येणार अडुसष्ट मग इथे येईल तीनशे अडुसष्ट या ठिकाणचा अंक एक एक कमी करत जायचा आपल्याला तीनशे अडुसष्ट तीनशे अडुसष्टच्या अगोदर तीनशे सदुसष्ट तीनशे सहासष्ट दोनशे नव्याण्णव दोनशे नव्याण्णव नव्याण्णवच्या अगोदर दोनशे अठ्ठ्याण्णव दोनशे सत्त्याण्णव आणि त्याच्या अगोदर किती येतील दोनशे शहाण्णव जे मै या आहे क्रमाने मागच्या संख्या याच पद्धतीनं या तीन झाल्यानंतर त्यामध्ये अजून सात संख्या घ्यायच्या आहेत आणि त्याच्या क्रमाने मागच्या संख्या ज्या आहेत त्या तुमच्या वहीमध्ये पुढच्या संख्या दहा आणि मागच्या संख्या दहा या अशा वहीमध्ये तुम्ही पूर्ण करायचं आहे पुढच्या भागामध्ये आपण चार अंकी संख्या लेखन आणि वाचन हे बघणार आहोत आज या पाचही प्रश्न प्रकारांचा तुम्ही व्यवस्थित सराव करायचा आहे आणि त्याचबरोबर पाढे सुद्धा पाठ करायचे आहे आणि अंकी अक्षरी लिहिताना शब्द जे आहेत ते व्यवस्थित लिहिता यायला हवे याची सर्वांनी काळजी घ्यायची आहे आहे ठीक आहे तर बाळांनो पुढच्या भागामध्ये आपण चार अंकी संख्यांचे ओळख बघणार आहोत